प्रिवेंशन इज क्योर, अर्थात प्राथमिक उपचार म्हणा की उपाय, प्राथमिक उपाय जे आहे हाच खरं रोगाचं निदान असतं किंवा औषध असते. नमस्कार मित्रांनो, सध्या चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे लंपी व्हायरस, ज्याच्यामुळं भारतातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा बरेचसे प्राणी दगावले गेले आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये प्राण्यांना ताप येतो. ताप आल्यामुळं त्याच्यावर शरीरावर गाठी निर्माण होतात आणि काही काळानं त्याचा मृत्यू सुद्धा होतो जर ते कंट्रोल झालं नाही तर. तर आपण आज जाणून घेऊया की लंपी व्हायरस बद्दल जे सध्या सोशल मीडियावर न्यूज मध्ये बऱ्याच ठिकाणी गैरसमज आणि खोटे फोटो प्रदर्शित करण्यात येत आहे, त्याच्यामुळं जनमानसात खूप गैरसमज आणि भीतीदायक वातावरण निर्माण करण्यात आलंय. तर त्याच्याबद्दल खरी आणि अचूक माहिती लोकांपर्यंत जाणं हे गरजेचं आहे, त्याच्यासाठी मी हा एक छोटा व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊया आपण की लंपी व्हायरस ऍक्च्युअली आहे का आणि व्हायरस आणि बॅक्टेरिया मधला फरक काय. तर मित्रांनो, व्हायरस म्हणजे विषाणू आणि बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. तर बॅक्टेरिया जो असतो हा आकाराने मोठा असतो व्हायरस अर्थात विषाणूच्या तुलनेत. बॅक्टेरियावर अँटीबायोटिक औषधी उपलब्ध आहेत, म्हणजे बॅक्टेरियावर औषधी उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे ते क्युअर होऊ शकतात, ते बरे होऊ शकतात. मात्र बॅक्टेरिया ला इन्फेक्ट करू शकणारा विषाणू आहे. बॅक्टेरिया जीवा विषाणूला इन्फेक्ट करू शकत नाही, व्हायरसला इन्फेक्ट करू शकत नाही, पण विषाणू हा बॅक्टेरियापेक्षाही खूप लहान आहे, खूप म्हणजे खूपच लहान आहे. त्याच्यामुळं व्हायरस अर्थात विषाणू हा बॅक्टेरियाला सुद्धा संक्रमित करू शकतो, त्याला इन्फेक्ट करू शकतो. एवढं भयानक गोष्ट म्हणजे व्हायरस आहे. आणि तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट स्पष्ट करतो की व्हायरसवर जगात कुठलंही औषध नाही, सध्या तरी उपलब्ध नाहीये. व्हायरसवर सध्या कुठलंही औषध तयार नाहीये. व्हायरसवर सध्या एकच उपाय, तो म्हणजे व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशन हे एकमेव उपाय त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघसाल व्हायरल जे डिसीज आहेत, बिमाऱ्या आहेत विषाणूमुळे होणाऱ्या, तो कोरोना असो, आपला लंपी व्हायरस असो, एड्स असो, यांच्यावर कुठेही औषध उपलब्ध नाहीत. आणि व्हायरसमध्ये जे औषधी उपलब्ध आहेत त्या फक्त कंडिशन कंट्रोल्स करतात, संग्रह काय त्याला नियंत्रित करतात, पण तो रोग वाढूही देत नाही आणि कमी पण होऊ देत नाही, ते बॅलेन्स ठेवतात. त्याच्यामुळं तो पण गैरसमज दूर झालेला बरा की व्हायरसवर व्हायरल डिसीजवर कुठलीही औषध नाही, विषाणूजन्य बिमारीवर कुठलीही जगामध्ये औषध नाही. तर हा फरक आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, सध्या लंपी व्हायरस मध्ये जे दाखवत आहे की मनुष्य वगैरे इन्फेक्ट झाले, मानवी काही मानवी माणसं आढळली आहेत वगैरे, तर स्पष्ट सांगतो लंपी व्हायरस म्हणजे सध्या भारतात तरी कुठलाच मनुष्य संक्रमित झालेला नाही. ते जे फोटो दाखवण्यात येत आहे सोशल मीडियावर ते एकदम चुकीचं आहे माझ्या माहितीत तरी. मी जेवढं ऑनलाईन बघितलं किंवा फॅक्ट चेक केले, भारतात मनुष्य नाही पण गायी वगैरे बऱ्याचशा दगावलेल्या आहेत. त्याच्यामुळं मनुष्यावर लंपी व्हायरसचा कुठलाही संक्रमितची घटना आज आतापर्यंत घडलेली नाहीये, भारतातही आणि भारताच्या बाहेर पण नाही, याची मुख्यतः काळजी घ्यावी. लंपी व्हायरसमुळं कुठलाच मनुष्य दगावलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं सोशल मीडियावर जे पण खोटा अफवा पसरवत असतील, खोटे फोटो शेअर करत असतील, माहिती न करता कुठलीही गोष्टी शेअर करत असतील, त्यांच्यावर सरकारने कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याच्यामुळे अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट की हा माणसांमध्ये या रोगाचा प्रसारच होत नाही ही स्पष्ट गोष्ट यावरून सिद्ध होते. याच्यावर उपाय म्हणजे एकतर तुम्ही प्राण्यांची काळजी घ्या, तिथे स्वच्छता ठेवा, कारण की हा रोग उष्ण दमट असं दोन्ही वातावरणात होतो. आता जसं वातावरण चालू आहे, भरपूर पाऊस पण पडतोय, भरपूर ऊन पण पडतोय, अशा वातावरणात या रोगाचं
प्रसार अधिक होतो. त्याच्यामुळं त्या प्राण्यांची स्वच्छता राखणं, गोठ्याची स्वच्छता राखणं, याचबरोबर मनुष्यांसाठी सूचना आहे की आपण प्रत्येक पाणी उकळून प्यायला पाहिजे किंवा इतर व्हायरल डिसीज पण होऊ नयेत. त्यानंतर गरम दूध गरम करतो आपण वगैरे, ह्या गोष्टी हे करायला पाहिजे. या काळात मांस मच्छी खाणं असेल तर ते थोडं टाळलं पाहिजे किंवा जास्त उकळून ते खाल्लं पाहिजे. ज्याच्यामुळे बॅक्टेरिया व्हायरस त्यातलं जे असेल ते नष्ट होऊन जाईल. सध्या तरी मी ह्याच गोष्टी सांगेन. आणि महाराष्ट्राचं जे प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ इन्फेक्शन्स अँड कॉन्टिजियस ऑफ ॲनिमल डिसीजेस ॲक्ट आहे 2009 चा, यानुसार जर तुमच्या आजूबाजूला अशा काही केस घडत असतील, तुमच्या घरी काही केस घडत असेल, सरकारला सूचना देणे आणि खोट्या अफवा किंवा खोटी माहिती पसरवणे, अफवा पसरवणे, यांच्यावर सरकार कारवाई करण्यात येईल. सध्या गव्हर्नमेंट व्हायरलवर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे वॅक्सिनेशन हा एकच उपाय ठरतो. त्याच्यामुळे सध्या भारतभर वॅक्सिनेशनचं सरकारनं ध्येय हाती घेतलं आहे, त्यानुसार प्राण्यांचं वॅक्सिनेशन करणं चालू आहे, लसीकरण चालू आहे. तुम्ही पण त्याची काळजी घ्यावी. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.